नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अनेक विद्यार्थी माझ्याशी बोलत होते की सर आधीचा पॅटर्न आणि आत्ताचा नवीन आलेला पॅटर्न मध्ये काय फरक आहे, अभ्यासात काय फरक पडायला हवा. तर मित्रांनो, आधीचा जो मुख्य परीक्षेचा पॅटर्न होता तो ऑब्जेक्टिव्ह होता, वस्तुनिष्ठ होता, आणि आत्ताचा जो पॅटर्न आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे, म्हणजे लेखी परीक्षा आहे. तर मला असं वाटतं की जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्याच्यात कोणता तरी महत्त्वाचा मुद्दा, कोणता तरी महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागत होता. लक्षात राहत नसेल तर त्याला रट्टा मारावा लागत होता, म्हणजे पाठ करावा लागत होता, किंवा कोणतं तरी महत्त्वाच्या मुद्द्यातले काही कीवर्ड्स आपल्याला लक्षात ठेवून अभ्यास करावा लागत होता. या पद्धतीने आपला वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास होत होता. आणि अनेक वेळेला काही प्रश्न त्याच्याशी इम्पॉर्टंट टॉपिक जे होते ते रिपीट होऊ शकत होते, त्यामुळे तुम्हाला माहिती असलेला जो पॉईंट आहे तो तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला काही वेळेला उत्तर सुटत होते. आता 2023 पासून जो मुख्य परीक्षेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे, तर त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता तुमच्या कष्टांना आणि अभ्यासाला जास्त महत्त्व आलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही कोणत्या पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करायला हवा, तर मला असं वाटतं मित्रांनो की डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुमच्या विचारांची स्पष्टता हवी, तुमच्या विचारांमध्ये एक क्रिस्टल क्लिअरिटी हवी, एक अधिकारी म्हणून तुमचा विचार तेथे होणं गरजेचं आहे. हा ऑप्शनल घेतला, तो ऑप्शनल घेतला, दोन्हींचं इक्वलायझेशन होईल का, मॉडरेशन होईल का, हा विचार दुसरा, पण तुमच्या स्वतःच्या मध्ये काय असायला हवं, तर तुमच्या स्वतः विचारांची क्लिअरिटी असायला हवी, तुमचा अभ्यास होईल हवा. तुमचा विचारांच्या क्लिअरिटी तेव्हाच येते जेव्हा तुमचा अभ्यास होतो. अभ्यास होतो म्हणजे 2 ते 3 संदर्भ तुमचे वेगवेगळ्या पद्धतीने वाचन व्हायला हवे, त्याच्यावर तुमचं थिंकिंग व्हायला हवं, तेव्हा तुमच्या विचारांमध्ये क्लिअरिटी होते. जेव्हा तुम्ही 2 ते 3 लेखकांची एकाच विषयावर पुस्तकं वाचता तेव्हा तुमच्याकडे मध्ये एक विचार निर्माण होतो जो तुम्हाला मांडता येतो एक ठराविक शब्दांमध्ये आणि एक ठराविक शब्दांच्या मर्यादेमध्ये. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की आता जो सिलेबस चेंज झालेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे, याच्यात तुम्हाला कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. 1, तुमच्या विचारांमध्ये क्लिअरिटी. 2, योग्य आणि चांगले अभ्यास संदर्भ ज्याच्यातून तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये आणि अभ्यासात क्लिअरिटी आणता येईल. 3, तुमचे कष्ट तर आहेच. 4, तो विषय तुमचा आकलन होऊन तो मांडता यायला हवा. जर का ते विषय पॉलिटिकल सायन्स किंवा समाजशास्त्र या पद्धतीचे असतील तर तुम्हाला तुमचे विचार हे न्यूट्रल पद्धतीने डेव्हलप करावे लागतील. तुम्हाला त्यांच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू सांगता यायला हव्या आणि त्या पद्धतीने तुमचं उत्तर लिहिता यायला हवं. जर का काही टेक्निकल सब्जेक्ट्स नुसार तुमचा ऑप्शनल असेल तर त्याच्यात तुम्हाला त्याच्या फायद्यांच्या दृष्टीने जास्तीत जास्त मुद्दे मांडता यायला हवे आणि ते लिहिता यायला हवे. तर मित्रांनो, तुमच्या विचारांची स्पष्टता ही फक्त आणि फक्त योग्य आणि चांगले संदर्भ वाचून चांगला अभ्यास करून येणार आहेत हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास सुरू करा, कष्ट करा, यश तुमचेच आहे. धन्यवाद.